हम लोग लाहौटी एंड राठी फैमिली, हम लोग भुसावल से बिलोंग करते हैं। यहाँ का फूड क्वालिटी काफ़ी अच्छा है और यहाँ जो एटमॉस्फेयर एम्बियंस बनाया है ये काफ़ी अच्छा है। फोटो जो मेनली लेडीज़ को बहुत इंटरेस्ट रहता है, खूब काफ़ी इन्जॉय किया उन्होंने भी और सेल्फी पॉइंट्स बहुत अच्छे हैं। मी पल्लवी संदीप सरोदे, आज आम्ही सर्वजण माझा परिवार वगैरे आम्ही सगळेजण इथे हॉटेल महारुद्र नवीन ओपनिंग झाली त्यामुळे पहिल्याच दिवशी आलेलं आहे, पण आलो आणि खूपच छान इथे त्यांची सर्व्हिस वगैरे खूप छान, जेवण चव आणि सगळ्याच गोष्टी अगदी खूप मनासारख्या जशा वाटल्या की असं पाहिजे आपल्या वरणगावामध्ये तसं सगळं मिळालेलं आहे। कारण आजपर्यंत आपल्या वरणगाव शहरामध्ये फॅमिलीला सोबत घेऊन जायची अशी फारशी विशेष सोय नव्हती, आता ही हॉटेल इथे यांनी सुरू केली सरांनी, त्यामुळे फॅमिलीला घेऊन जायला संकोच वाटण्यासारखं काहीच नाही आहे। जसं आतापर्यंत भुसावळलाच जावं लागायचं, पण आता इथे एकदम आपण अगदी मन मोकळ्यापणाने येऊ शकतो, वातावरणही छान आहे, शांत आहे आणि सगळं काही खूप सुंदर आहे। सर्वांनी इथे एकदा तरी भेट द्यायला पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे आणि सरांना खूप खूप शुभेच्छा। मी फॅक्टरीतून पहिल्यांदा इथं आलेलो आहे फॅमिलीजसोबत आणि या भागात ही हॉटेल अतिशय उत्तम नवीन पर्याय ग्राहकांना उपलब्ध झालेला आहे आणि इथला रेट पण रिजनेबल आहे, सगळी टेस्ट पण चांगली आहे आणि स्पेशली सिझलर्स एकदम मस्त आहेत। बस नमस्कार, मी सोनू मांडे, तसं नाव माझं महेंद्र प्रभाकर मांडे आहे। मी भुसावळ असतो आणि माझ्या फॅमिलीला घेऊन आज इथं हॉटेल महारुद्रला आलो आहे। ॲक्च्युली मी 10-12 दिवसापूर्वी आलेलो इथं, माझ्या मित्राचा बड्डे होता त्यासाठी, तेव्हा आम्हाला इथलं ॲम्बियन्स इतकं छान आवडलं, म्हणजे आम्ही जेव्हा आत एंट्री केली तर आम्हाला असं वाटलं नाही की आपण भुसावळ जळगावमध्ये कोणत्या तरी महानगरमध्ये एका रिसॉर्टवर आलेलो आहे असं आम्हाला फील झाला। आणि वातावरणही छान होतं आणि इथली सर्व्हिसही चांगली आणि टेस्ट पण खूप जास्त आवडली आणि म्हणून मी कमीत कमी 50-1 कुटुंबांना तर सांगितलं असेल की इथे छान आलेलं आहे। पण मग आता गणपती संपले, एक एन्जॉय करायचा दिवस होता, आज फॅमिलीला घेऊन स्वतः इथे आलो आहे। आताशी अजून स्टार्टरच झालं आहे पण स्टार्टरमध्येच आमची फॅमिली पूर्ण खुश आहे आणि अजून जेवण करून अजून भरपूर एन्जॉय करू। ज्यांनी कोणी हे बनवलं आहे आणि ज्यांनी कोणी थीम केलेली आहे त्यांना मला खूप कौतुक करायचं आहे त्यांचं, आणि अशा जर इव्हेंट्स आणि अशा जर रिसॉर्ट आपल्या इकडच्या एरियात आले तर लोकांना काही मुंबई पुणे जायची काही गरज नाही, इथेच त्यांना मुंबई पुणे दिसेल असं वाटतं। त्यामुळे जे कोण मालक असतील इथे त्यांना सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांचं मी खूप अभिनंदन करतो, थँक्यू। मी गोविंद मांडवगणे, माझं बालपण म्हणा तरुणपण म्हणा सगळं मध्य प्रदेशात जास्तीत जास्त गेल्यामुळे मला जरा खाण्याची जास्त आवड आहे आणि त्याच्यातल्या ज्यात स्वादिष्ट खाण्याची आवड। 1982 पासून मी वरणगावला आहे, वरणगाव हे माझं मूळ स्थान आहे, त्यामुळे 82 पासून इथे स्थायिक असल्यामुळे कधीतरी हॉटेलमध्ये जायचं आणि जेवायचं हा माझा स्वभाव आहे। पण अशा प्रकारचं हॉटेल जे मी इतक्या वर्षापासून इच्छित होतो की वरणगाव किंवा परिसरात असावं, ते आता आमचे मित्र राहुल चौधरी आणि आशिष चौधरी यांनी हे हॉटेल महारुद्र टाकलं। आज इथे येण्याचा प्रसंग माझे मित्र संजय चौधरी यांच्यामुळे आला, तुषार जोशी पण माझे मित्र आहेत, ते माझ्यासोबत सहसा असतात, मी एकटा कुठे जात नाही, कोणीतरी सोबत असलं तर खायला जरा मजा पण येते त्यामुळे आम्ही सोबत असतो। उत्तम टेस्ट इथे मिळाली, सगळ्या प्रकारच्या क्वालिटीज इथे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे तयार करतात, त्याच्यात खानदेशी पदार्थ, त्याच्यातही पुरणपोळी वगैरे पण त्यांनी ठेवलेली आहे, हे बघून मला खूप आनंद झाला। निश्चितच हे वाखाणण्यासारखं आहे आणि फॅमिलीला कुठेतरी घेऊन जाण्याची सोय वरणगावात नव्हती, तशी म्हणावी तशी नव्हती, त्यामुळे यांनी इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे आणि स्वच्छता पण इतकी आहे की कोणालाही फॅमिली घेऊन बाहेर जर जायचा प्रसंग आला जेवायला तर इथे याला काहीच हरकत नाही आहे, उत्तम आहे। मी मेनू कार्डमध्ये रेट्स बघितले, आता मी पुण्यात जास्तीत जास्त असतो तेव्हा एखाद वेळेस तिथेही जाण्याचा प्रसंग येतो, पण त्या रेट्सच्या मानाने आपण कंपेअर करायला गेलो तर इतके अल्प दर इथे आहेत की खरंच खाण्याचा आणि आपल्या पैशाच्या बचतीचाही आनंद इथे तुम्हाला मिळाल, काही हरकत नाही।